नमस्कार मित्रांनो, जॉब जंकी मराठी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, नाबार्ड म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक यांच्यातर्फे भरती काढण्यात आलेली आहे मित्रांनो. तर या व्हिडिओ मध्ये आपण याबद्दलची सर्व सविस्तर माहिती बघणार आहोत. याची जी नोटिफिकेशन आहे मित्रांनो, ही खूप मोठी आहे, त्यामुळे काही जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला यातून समजावणार आहे. आणि डिटेल नोटिफिकेशन साठी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तिथं डिटेल जाहिरातची मी लिंक देणार आहे, तिथून तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड करून डिटेल मध्ये त्यासाठी वाचू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा, म्हणजे असं नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करू आजचा व्हिडिओ, बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन. तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये, तर त्यांनी म्हटलं असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए या पदासाठीची ही भरती आहे मित्रांनो. आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करण्याची तारीख कधी आहे मित्रांनो, तर 18 जुलै 2022 पासून अर्ज सुरू होणार आहेत आणि 7 ऑगस्ट 2022 ही त्याची अंतिम दिनांक राहणार आहे मित्रांनो. तर 18 जुलै पासून म्हणजे आजपासून हे अर्ज सुरू झालेले आहेत. त्यानंतर महत्वाच्या तारखा बघूयात मित्रांनो आपण इथं. तर जसं आपण बघितलं 18 जुलै पासून सुरू होत आहेत अर्ज करायला ऑनलाईन आणि 7 ऑगस्ट 2022 ही त्याची अंतिम दिनांक आहे. तर याची जी प्रिलिमिनरी एक्झाम राहील मित्रांनो तुमची ऑनलाईन टेस्ट ही 7 सप्टेंबरला त्यांनी टेंटेटिव्हली डेट इथं दिलेली आहे मित्रांनो. 7 सप्टेंबरच्या जवळपास तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन तिथं होऊ शकते. त्यानंतर एकूण जागा बघणार आहोत मित्रांनो आपण. इथं 2 डिपार्टमेंट साठीची जागा आहेत, असिस्टंट मॅनेजर आरडीबीएस आणि असिस्टंट मॅनेजर राजभाषा. तर असिस्टंट मॅनेजर आरडीबीएस मध्ये तुम्ही बघू शकता जनरल साठी 80 आहेत, अग्रिकल्चर इंजिनिअरिंग साठी 5 आहेत, फिशरीज साठी 2, फॉरेस्ट्री साठी 2, लँड डेव्हलपमेंट सॉइल साठी 3, प्लांटेशन हॉर्टिकल्चर साठी 2, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 3, एन्व्हायरमेंटल सायन्स साठी 4, फायनान्स साठी 30, कम्प्युटर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी साठी 25, अग्रिकल्चर साठी 2, डेव्हलपमेंट मॅनेजमेंट साठी 3, अशा टोटल 161 जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहे मित्रांनो. त्यातल्या 7 जागा ज्या आहेत त्या पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी रिझर्व राहणार आहेत. त्यानंतर दुसरं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये जागा आहे मित्रांनो असिस्टंट मॅनेजर राजभाषा. तर याच्या टोटल 7 जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहे. अशा टोटल 168 जागांसाठीची ही भरती आहे मित्रांनो. तर यासाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया लागणार आहे, तो आपण बघूया मित्रांनो. तर याच्यामध्ये त्यांनी महत्वाची नोट दिली आहे की तुम्ही जर आरडीबीएस या डिपार्टमेंट साठी अर्ज करत असाल तर तुम्ही राजभाषा याच्यासाठी अर्ज करू शकत नाही. आणि राजभाषेसाठी करत असाल तर आरडीबीएस साठी तुम्ही तिथं अर्ज करू शकत नाही. कुठल्याही एका पोस्ट साठी तुम्ही इथं अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता बघूया मित्रांनो. तर अकॅडमिक क्वालिफिकेशन बघायचं म्हटलं तर जनरल जे स्ट्रीम आहे त्याच्यामधून तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर यामध्ये कुठल्याही सब्जेक्ट मध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री राहणार आहे मित्रांनो. आणि मिनिमम 60% त्याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही एससी एसटी पीडब्ल्यूडी ऍप्लिकेट असाल तर 55% तुम्हाला ऍग्रीगेट लागेल. आणि त्यासोबतच जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट असेल, तुमच्याकडे जर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल आणि त्यावर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला फक्त 55% ऍग्रीगेट मार्क्स तिथं लागणार आहे मित्रांनो. त्यातही एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी 50% एवढंच लागणार आहे मित्रांनो. काही ऍडिशनल तुमच्याकडे जे असेल त्यासाठी पण हे असं दिलेलं आहे. आणि ही जी कंडिशन आहे मित्रांनो की तुमच्याकडे मिनिमम 60% पाहिजे आणि जर तुमच्याकडे मास्टर डिग्री असेल तर मिनिमम 55% पाहिजे, हे सर्व पोस्ट साठी लागू आहेत मित्रांनो. नंतर पुढचं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, याच्यामध्ये पण तुम्हाला ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये डिग्री पाहिजे मित्रांनो. आणि हा जो पुढचा क्रायटेरिया आहे पर्सेंटेजचा, मास्टर डिग्री असेल तर किती, ते सर्व इथं सेमच आहे मित्रांनो सर्व पोस्ट साठी. फिशरीज साठी पण तुम्हाला फिशरीज मध्ये डिग्री पाहिजे, फॉरेस्ट्री साठी पण फॉरेस्ट्री मध्ये डिग्री पाहिजे मित्रांनो. आणि लँड डेव्हलपमेंट सॉइल साठी पण तुम्हाला ऍग्रिकल्चर किंवा ऍग्रिकल्चर सॉइल सायन्स एनाटॉमी मध्ये तिथं डिग्री पाहिजे. त्यानंतर प्लांटेशन हॉर्टिकल्चर मध्ये पण तुमच्याकडे हॉर्टिकल्चरची डिग्री तिथं असणं आवश्यक आहे मित्रांनो. पुढचा क्रायटेरिया तुम्ही बघू शकता सेमच आहे, 60% मास्टर डिग्री असेल तर 55%. नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पोस्ट साठी सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं झालेलं असलं पाहिजे, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग साठी एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये तुमचं डिग्री झालेलं पाहिजे मित्रांनो. त्यानंतर फायनान्स साठी जी पोस्ट आहे याच्यामध्ये बीबीए तुमचं झालेलं असलं पाहिजे मित्रांनो. फायनान्स बँकिंग बीएमएस फायनान्स बँकिंग विथ 60% मार्क्स. आणि एमबीए वगैरे असेल तर त्यासाठी 55% मार्क्स. म्हणजे जे बाकीचं पर्सेंटेजचा क्रायटेरिया अग्रिगेटचा तो सर्व पदांसाठी सेम आहे मित्रांनो. नंतर पुढचं आहे कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,
ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री पाहिजे कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर ऍप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विथ 60% मार्क. नंतर पुढचं ऍग्रीकल्चर मार्केटिंग, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट, याच्यामध्ये तुम्हाला ऍग्रीकल्चर मार्केटिंग किंवा ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे मित्रांनो. नंतर पुढचं डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, याच्यामध्ये तुम्हाला सोशल वर्क डेव्हलपमेंट मॅनेजमेंट किंवा डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये तुमचं डिग्री असणं गरजेचं आहे. नंतर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए राजभाषासाठी जी वॅकन्सी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री लागणार आहे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून, इंग्लिश किंवा हिंदी मीडियम मध्ये ती असली पाहिजे मित्रांनो, विथ 60% मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. एससी एसटी पीडब्ल्यूडी मध्ये असाल तर 55%. आणि त्यासोबतच तुमचा पीजी डिप्लोमा इन ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरामध्ये तुमचा डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तिथं झालेला पाहिजे हिंदी टू इंग्लिश आणि व्हाईस वर्सा, म्हणजे हिंदी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू हिंदी. नंतर कॅन्डिडेट मस्ट हॅव स्टडीड इंग्लिश अँड हिंदी ॲज सब्जेक्ट ॲटलीस्ट 2 years ऑफ बॅचलर डिग्री, म्हणजे तुम्ही जी बॅचलर डिग्री घेतली आहे त्याच्यामध्ये ॲटलीस्ट 2 वर्ष तुम्ही तरी हिंदी किंवा इंग्लिश हे सब्जेक्ट शिकलेले असावेत मित्रांनो. तर इथं ऑर पण दिलेलं आहे. पहिल्या ऑर मध्ये मास्टर डिग्री इन हिंदी, जर तुमच्याकडे मास्टर डिग्री इन हिंदी असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो, किंवा मास्टर डिग्री इन इंग्लिश असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात. परंतु त्यांनी दिलेले कॅन्डिडेट मस्ट बी एबल टू ट्रान्सलेट फ्रॉम इंग्लिश टू हिंदी अँड व्हाईस वर्सा. पुढे वयोमर्यादा बघायचं म्हटलं मित्रांनो, तर 21 ते 30 एवढी वयोमर्यादा दिलेली त्यांची, आणि ती जी की 1/7/2022 पर्यंत तिथं काउंट करण्यात येईल मित्रांनो. 2/7/1992 ते 1/7/2001 यामध्ये, या कालावधीमध्ये तुमचा जन्म झालेला तिथं असलं पाहिजे. आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर 3 वर्ष ओबीसी साठी आणि एससी एसटी साठी 5 वर्ष असं एज रिलॅक्सेशन इथं ठेवण्यात आलेलं आहे. 10 वर्ष पीडब्ल्यूबीडी जनरल साठी, 13 वर्ष पीडब्ल्यूबीडी ओबीसी साठी आणि 15 वर्ष पीडब्ल्यूबीडी एससी एसटी साठी इथं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर पुढे बघूया निवड प्रक्रिया कशी राहणार आहे मित्रांनो तुमची. तर 3 फेजमध्ये निवड प्रक्रिया राहणार आहे. फेज 1 मध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होईल, फेज 2 मध्ये मेन्स एक्झामिनेशन होईल, आणि शेवटचं तुमचं हे दोघं क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू 50 मार्क तिथं घेण्यात येईल मित्रांनो. तर याचा डिटेल सिलेबस नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे मित्रांनो, ते तुम्ही वाचून घ्यायचं. आणि तुम्हाला जर वाटलं की डिटेल सिलेबसवर एक व्हिडिओ बनवा तर तसं कमेंट करून सांगा मित्रांनो, त्यावरही आपण एक व्हिडिओ बनवूया. त्यानंतर परीक्षा केंद्र कुठं राहणार आहेत मित्रांनो तुमचे, तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन साठी इथं महाराष्ट्राचं मी काढलंय फक्त, तर महाराष्ट्रासाठी जे सेंटर राहणार आहे ते अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती, जळगाव, कोल्हापूर, नवी मुंबई, मुंबई ठाणे, ग्रेटर मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, सोलापूर, धुळे, रत्नागिरी असे भरपूर असे केंद्र महाराष्ट्रात दिलेले आहेत मित्रांनो. इतर राज्यांसाठीचे केंद्र डिटेल नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकतात. नंतर मेन्स एक्झामिनेशन साठी इथं सर्व सेंटर दिलेले आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रासाठी इथं बघू शकतो मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हे 3 सेंटर इथं महाराष्ट्रासाठी मेन्स एक्झामिनेशन साठी तुमचं राहणार आहे. त्यानंतर पुढे बघूया परीक्षा फी. तर परीक्षा फी किती लागणार आहे मित्रांनो, तर एससी एसटी पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट साठी ऍप्लिकेशन फी जे आहे ते 0 आहे मित्रांनो. फक्त इंटिमेशन चार्जेस तुम्हाला 150 रुपये तिथं लागणार आहे. आणि फॉर अदर ऑल अदर्स म्हणजे एससी एसटी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट सोडून इतर कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 650 रुपये ऍप्लिकेशन फी आणि 150 रुपये इंटिमेशन फी, असं टोटल 800 रुपये फी लागणार आहे मित्रांनो, जी की नॉन रिफंडेबल तिथं राहणार आहे. तर अर्ज कसं करायचं मित्रांनो, त्यांच्या www.nabard.org या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथं ऑनलाईन अर्ज करायचा आहे. द ऍप्लिकेशन फॉर्म शुड बी फिल्ड इन इंग्लिश ओनली, ऑप्शन फॉर द यूज ऑफ हिंदी लँग्वेज विल बी अवेलेबल फॉर द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या वेळेस फक्त तुम्हाला हिंदी लँग्वेज अवेलेबल राहील मित्रांनो, परंतु अर्ज जो ऑनलाईन करायचा आहे तो फक्त तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्येच करायचा आहे. तर इथं डिटेल प्रोसिजर त्यांनी दिलेले आहे. पहिलं तुम्हाला ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फी करायचं आहे, त्यानंतर तुमचं फोटोग्राफ आणि सिग्नेचर स्कॅन करून ते अपलोड करायचं आहे मित्रांनो. तर फॉर्म भरण्याच्या आधी या सर्व गोष्टी तुम्ही फोटो, सिग्नेचर, डॉक्युमेंट या सर्व गोष्टी तुम्ही तिथं रेडी ठेवायच्या आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे ही महत्वाची भरती आपण बद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण इथं बघितलेली आहे मित्रांनो. डिटेल सिलेबसवर जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, परत भेटूया अशाच एका नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.